să nu ne iei la sfert. Hai nu fătăți să căde vânduri din nou. Anec să căde ni s-a înghită. Să vizi fătăți a fărui ea să vă înramâne. Să-ți se vână o zvă. Ente a dexe te căde. Afin vea a ajutit că de asta. În teamnă era vreo zi, rastă-vă de congres făcă, s-a fânt cărava, a nirina ea te că ne-a fânt gătla, a ne s-a îndeacă ei, la acolo cânteau fărță te unde, și va de fărță, सगळं ठीक आहे ना? ही सांधेदुखी, वेरिकोज व्हेन्स, डायबिटीज, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची, नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत आपण देशाचं आणि महाराष्ट्राचं राजकारणात समाजकारणामध्ये एक महत्वाचे घटक घेऊन बसतो. महाराष्ट्रामध्ये लोकांनी आपल्याला शक्ती दिली, सत्ता दिली आणि 25 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक महत्त्वाच्या प्रश्नाची सोडवणूक करणं, त्यासाठी आपण सत्तेचा वापर केला. सुरुवातीला प्रांताध्यक्ष आणि त्यांच्या सहकार्यांनी जी आपल्याला फिल्म दाखवली, त्या फिल्मच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे निर्णय जे महाराष्ट्राच्या हिताचे आहेत, ते निर्णय घेण्याचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या सहकार्यांचं योगदान होतं. ही कामगिरी तुम्ही सगळ्यांनी गेल्या 24 वर्षात केली आणि याची नोंद महाराष्ट्राच्या जनतेने केलेली. आपण सगळे घटक हाताळले, शेतकऱ्यांच्यासाठी काही करता आलं तर केलं, कामगारांच्यासाठी केलं, तरुणांच्यासाठी केलं, महिलांच्यासाठी धोरणं घेतली, अल्पसंख्याकांचा विचार केला, आदिवासी आणि दलितांचा, वैद्यकीय विमुक्तांचा, या सगळ्यांचा विचार करण्याच्या संबंधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नोंद ही महाराष्ट्राच्या जनतेच्या अंतःकरणामध्ये झाली, ते केवळ तुम्हा सगळ्यांच्या कष्टाचं होईल. आपण शेती आणि शेतकरी याला फार महत्त्व देण्याचं काम केलं. आपल्या हातामध्ये या सत्तेचा वापर या ठिकाणी आपण केला की शेतीप्रधान देश असताना या देशामध्ये परदेशातनं धान्य आयात करण्याच्या संबंधीची स्थिती बदलली पाहिजे, एक आव्हान स्वीकारलं आपण सगळ्यांनी आणि एका ठराविक काळामध्ये देशाची तर गरज भागवली, पण जगातल्या अनेक देशांना अन्नधान्य आणि शेतीमाल पुरवण्याची जबाबदारी घेणारा हा देश हा होईल कसा याची आपण काळजी घेतली, याची नोंद समान देशाच्या अर्थकारणाच्या क्षेत्रामध्ये ही केली गेली आहे. आज काय चित्र दिसत आहे? सत्ता बदलली, सत्ता येते जाते, चांगले निर्णय जे घेतले असतील ते नव्या राज्यकर्त्यांनी केले पाहिजे, ते फुलं नाही पाहिजे, पण आज चित्र वेगळं दिसतं. आज शेतकरी अस्वस्थ आहे, दुखावलेला आहे, शेतीमालाच्या किमती या योग्य पद्धतीनं मिळत नाहीत, याचा उल्लेख आधीच्या काही वक्त्यांनी केला. तुमचा कांदा असो नाही तर कापूस असो, मी अलीकडेच विदर्भातल्या एका जिल्ह्यामध्ये गेलो, जळगावला खानदेशामध्ये गेलो, मराठवाड्यामध्ये गेलो आणि अगदी कार्यकर्त्याच्या घरी गेल्यानंतरसुद्धा
त्याच्या घरामध्ये कापूस ठेवला आहे हे चित्र बघायला मिळतं. कधी ही अवस्था नव्हती, पण कापसाचे भाव तुम्ही इतके फिरले की त्यामुळं आज कापूस उत्पादकसुद्धा संकटात आहे, सोयाबीन उत्पादक संकटात आहे, सर्व शेतकऱ्याची अर्थव्यवस्था ही अडचणीची वेळ दिसते असं सांगितलं होतं मोदी साहेबांनी. की आम्ही 3 वर्षामध्ये देशातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करू. आज किती वर्ष होऊन गेली? आज 9-10 वर्ष होऊन गेली, त्या डबलच्या संबंधीचं चित्र नाही. पण एका गोष्टीमध्ये डबल स्थिती बघायला मिळते, आणि ती स्थिती म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या. मी माहिती घेतली आजच, आणि आज महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 महिन्यात 391 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, आणि याच्यामध्ये हायेस्ट नंबर राजा तुझा वीर या जिल्ह्याचं नाव आहे, जिथं हायेस्ट आत्महत्या. आज ही अवस्था त्या ठिकाणी 5 महिन्यात 391 आत्महत्या एकट्या महाराष्ट्रामध्ये होतात, याचा अर्थ काय चित्र आहे याच्याबद्दल मी काही सांगण्याच्या बद्दलची गरज नाही. आज हे राज्य कशा पद्धतीने चालू होतं याचा उल्लेख अजित पवार त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या सरकारांनी आपल्या भाषणामध्ये केला. राज्यकर्त्याची एक जबाबदारी असते कायदा आणि सुव्यवस्थता चांगली ठेवायची. व आज जाणीवपूर्वक समाजामध्ये एक प्रकारची कटुता कशी होईल याची खबरदारी घेतली जाते राज्यकर्त्यांच्याकडून, जे यापूर्वी कधी होत नव्हतं. जातीय दंगली होतात. गेल्या काही महिन्यामध्ये कोल्हापूर, संगमनेर, नांदेड, अकोला, अंबरनेर असे साध्या ठिकाणी या नात्या निमित्तानं जातीय दंगली झालेली आहेत. महाराष्ट्र हे शांतताप्रिय राज्य आहे, पण असं असताना सुद्धा या ठिकाणी होतात. याचा अर्थ आहे की जिथं ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला, सत्ताधारी पक्षाची शक्ती जिथं नाही त्या ठिकाणी जातीय टेन्शन निर्माण करणं आणि त्याचा लाभ राजकीयदृष्ट्या कशी करता येईल या दृष्टिकोनातून या ठिकाणी केलेलं आहे. आणि हा दिसाल कायदा सुव्यवस्थता हे त्याला महत्त्वाचं कारण आहे. कायदा आणि सुव्यवस्थता ठीक नसली तर जबरदस्त किंमत द्यावी लागते. ती जातीय दंगलीच्या वृत्तीने असते, अन्य कारणांनी असते. आज जसं मी माहिती घेतली महाराष्ट्र सरकारच्या त्यांना अधिकृत, एक साधी गोष्ट आहे की कुठल्याही राज्यकर्त्याची जबाबदारी आहे की समाजाच्या लहान घटकांना संरक्षण द्यायची. ते अल्पसंख्याक असेल, दलित असेल, आदिवासी असेल, महिला असतील. आज काय स्थिती महाराष्ट्रात महिलांची? या महिलांच्या बद्दलची माहिती मी घेतली तर मे 23 म्हणजे 23 जानेवारी या वर्षाची, त्या 23 मेपासून आपल्या राज्यामध्ये 3152 मुली आणि महिला यांचा शोध घेत नाही. त्या राज्यात आहेत का नाही माहिती नाही. पोलिसांची नोंद असली की त्या म्हणजे त्याच्या 2 कॅटेगरी आहेत, एक बेपत्ता आणि ज्या कुठेही आज आहेत या राज्यात अशी स्थिती दिसत नाही. 3152 स्त्रिया आणि मुली या जर बेपत्ता होत असतील तर समाजाच्या भगिनींचं संरक्षण करण्याच्यासाठी आजचे राज्यकर्ते काय करतात हे या ठिकाणी गांभीर्याने विचार करण्याच्या उद्देशी आवश्यकता आहे. ती एक प्रतिष्ठा असते राज्यामध्ये राज्य म्हणून आणि देशामध्ये देश म्हणून. अनेक गोष्टींची खबरदारी राज्यकर्त्यांना घ्यावी लागते आणि ती घेतली जात नाही. याच्या आधीच्या वक्त्यांनी उल्लेख केला मणिपूरचा. आज मणिपूरमध्ये गेले 45 दिवस सतत दंगली होत आहेत.
अनेक महत्त्वाच्या लोकांच्याशी मी माहिती घ्यायचा प्रयत्न करतो, तर माहिती अतिशय गंभीर आहे. तिथं एक लष्कराचे अत्यंत वरिष्ठ अधिकारी जे निवृत्त झाले, म्हणजे टॉपच्या ज्या जागा लष्करात असतात त्याचे पहिले 3 वर्ष ज्यांची रँक आहे, अशा मणिपूरच्या एका अधिकाऱ्यांनी लेखी स्टेटमेंट पाठवलं, मीडियाला दिलं की अनेक वर्ष मी या देशाच्या सीमेचं रक्षण करण्याच्यासाठी कष्ट केले, मला असा अभिमान आहे. पण आज जे मणिपूरमध्ये घडतं आहे आणि त्याच्याकडे केंद्र सरकार ज्या पद्धतीनं बघतं आहे, त्याच्यातून आम्ही या मताशी आलो की आम्ही या देशाचे नागरिक आहोत का नाही याची आम्हाला खात्री होत नाही. तुम्ही लक्षात घ्या, लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना असं वाटत असेल की आम्ही या देशाचे नागरिक आहोत का नाही याची चिंता त्यांना वाटत असेल, तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल. आणि दुसरी गोष्ट, हे मणिपूर आहे कुठं? मणिपूर म्यानमार हा जो देश आहे त्याच्या सीमेवरच आहे. या सगळ्या भागामध्ये नॉर्थ ईस्टमध्ये एका बाजूला म्यानमार आहे, काही ठिकाणी पाकिस्तान आहे, आणि फार मोठ्या प्रमाणात चीनची सीमा आहे. आणि चीनच्या सीमेवर असलेल्या राज्यांच्यामध्ये अशा प्रकारची कायदा आणि सुव्यवस्थता ही जर राहिली आणि त्याचा गैरफायदा कुणी शेजारच्या रस्त्याने घ्यायचं ठरवलं तर काय परिस्थिती देशातील, या संबंधीचा विचार ही करण्याची वेळ लागली. पण हा विचार करण्याच्यासाठी आज राज्यकर्त्यांना वेळ नाही. अनेकांनी सांगितलं की देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कुठं जायचं असेल ते जावं, पण ही अंतर्गत स्थिती आहे, त्याचा बंदोबस्त पहिल्यांदा करावा. पण ते करण्याच्यासाठी त्या ठिकाणी सत्तेचा वापर केला जात नाही हे चित्र आपल्याला दिसतंय. आत्ताच्या ठिकाणी मला वाटतं जयंतांच्या भाषणामध्ये त्यांनी देशाच्या राष्ट्रपतींची त्यांचा उल्लेख केला. फलांची प्रतिष्ठा ही ठेवली पाहिजे. राष्ट्रपती असोत, मुख्य न्यायाधीश असोत, जी काही फळं असतील त्या फळांची प्रतिष्ठा ही ठेवली पाहिजे. आताच त्यांनी सांगितलं की एक महा ह्याच्यामध्ये संसदेमध्ये कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला निमंत्रण का नाही दिलं. मला वाटतं जयंतने हा प्रश्न त्यांचा तुम्हाला खरं म्हणलं तर हा प्रश्न होता गमतीचा प्रश्न. हा प्रश्न का केला असेल, असं का निमंत्रण दिलं असेल, दिलं नसेल, तुमचं काय म्हटलं आहे, काही कारण माहिती आहे तुम्हाला? साधी गोष्ट आहे, याचं उद्घाटन कुणी केलं? नव्या संसदेचं उद्घाटन कुणी केलं? मोदींनी केलं. राष्ट्रपतींना बोलवलं असतं तर प्रोटोकॉल प्रमाणे पुढं कोण राहिलं असतं? मग फाशीबागा मोदींचं नाव आलं असतं का? त्या ठिकाणी मोदींचं नाव यायचं असेल तर त्या ठिकाणी त्यांच्यापेक्षा वरची प्रतिष्ठा प्रोटोकॉलमध्ये स्थान आहे अशा व्यक्तींना बोलवता आलं नसतं. आणि म्हणून त्यांना न बोलायचं कारण दुसरं काही नाही. माझं नाव त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि माझं नाव त्या ठिकाणी हवं असेल तर राष्ट्रपतींना बोलून चालणार नाही याचं दुसरं काही कारण त्या ठिकाणी नाही आहे. आजचे राज्यकर्ते या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, फळं आहेत, त्याची इज्जत राखायची नाही ही भूमिका घेऊन काम करतात. आणि त्यामुळे एकंदर स्थिती ह्या लहान सहान प्रश्नापुरती नाही आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचा प्रत्येक कार्यकर्ता शक्तीनं एक वेगळं वातावरण संघटनेच्या मार्फत करायचं हा निर्धार आपण करतो. त्याचं कारण की देशाची लोकशाही, देशाची व्यवस्था या सगळ्याच्या संबंधी अत्यंत बारकाईने लक्ष देऊन एकसंघ समाज हा राहील कसा याची काळजी घेतली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आज प्रयत्नांची अत्यंत गरज आहे. आणि इथं आपण दुर्लक्ष केलं तर ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे
माझी खात्री आहे की उद्याच्या निवडणुकीच्या नंतर पुन्हा त्यांच्या हातात सत्ता आली तर याच निवडणुका किती काळाच्यासाठी आहेत का नाहीत यासंबंधीची चिंता वाचवली ही स्थिती देशात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढाकार घेतो आहे की देशाच्या लोकशाहीवर विश्वास असलेल्या सगळ्या पक्षांना आम्ही एकत्रित करू पाहतो आहे. उद्या त्याला 23 तारखेला पाटण्याला आम्ही एकत्र बसतो आहोत, एकत्र बसून धोरण ठरवू, कार्यक्रम ठरवू, पण कमीत कमी या देशाच्या सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणारी जी लोकशाहीची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवर कुणी आक्रमण करत असेल, हल्ला करत असेल, तर त्या गोष्टी या देशात होऊन द्यायच्या नाहीत. लोक एकत्र करायचे, शक्ती उभी करायची, आणि चुकीच्या सांप्रदायिक जातीयवादी माणसामध्ये विद्वेष वाढवणाऱ्या या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांच्या हातामध्ये जे जाणार नाही याची काळजी घ्यायची हे आव्हान आहे. आणि त्या आव्हानाला सामोरं जाणं हे तुमचा माझा कर्तव्यच नाही तर धर्म आहे. आणि त्या दृष्टीने आपण वागावं एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि मी आपल्या सगळ्यांची या ठिकाणी रजा घेतो. छत्रपतींचा विचार म्हणजे